तर सरकारच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता जोरदार टीका केलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी यांच्यावर आता मग नितेश राणे यांनी पलटवार केलेला आहे. आरोप प्रत्यारोप कसे रंगलेले आहेत आपण पाहूया. घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवतात की लंडनचा दौरा करायचा आहे, जर्मनीचा दौरा करायचा आहे. नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय की जनतेचे पैसे उडवणार? हा जेव्हा आम्ही सवाल केला, 30 मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे. आता पोस्टपोन केलं म्हणजे काय? त्या मीटिंग्स काय आता ठरवल्या नाही, आज नाही उद्या भेटायचं असं नाही. तो दौरा रद्द झालेला आहे हे मान्य जरी करत नसतील तरी आम्ही जनतेचे पैसे वाचवलेले आहेत आणि दौरा हा रद्द केलेला आहे. माझ्या ट्विटनी असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण हे डर अच्छा आहे. आज आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर किंवा अन्य आमच्या सरकारवर तुमच्या स्वतःच्या भांडणामुळे आमच्यावर खालच्या पातळीची टीका केली, मग काय तुमचं वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मग खरी आयटनरी पण बाहेर येईल, खरा कार्यक्रम पण बाहेर येईल आणि जी कोण कोकिळे बरोबर तुझ्या गाण्यात चालू होतं त्याचं पण नाव आम्ही मग जाहीर करून टाकू. म्हणून उगाच म्याव म्याव करत बसायचं नाही आणि ह्या पुढे टीका करण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.